जय महाराष्ट्र. मी वेदश्री ताम्हाणे, लाईफलाईन या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजारांवरती चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत संमोहन उपचार एक वरदान या विषयावर, आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत संमोहन तज्ज्ञ सिकंदर जरीपटके. सर, या शोमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. संमोहन तज्ज्ञ सिकंदर जरीपटके हे BSc ग्रॅज्युएट असून त्यांनी BEd सुद्धा केलं आहे. याशिवाय ह्युमन सायकोलॉजी या विषयावर त्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यांची ऐरोली नवी मुंबई इथं क्लिनिक्स आहेत, तसंच अंधेरी, बोरिवली, नाशिक, पुणे आणि ऐरोली इथं नियमितपणे त्यांच्या संमोहन प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजनसुद्धा केलं जातं. आत्तापर्यंत त्यांनी हजारो रुग्णांवरती यशस्वी उपचार केलेत, त्याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. सर, आपण सुरुवातीलाच एक साधारणतः मानसिक आरोग्य म्हणजे काय असतं आणि मानसिक आरोग्य जे सुदृढ असतं, चांगल्या मानसिक आरोग्याची लक्षणं काय असतात? मानसिक आरोग्य, एखादा व्यक्ती तुम्हाला ज्यावेळेस आपण बघतो त्याच्याकडे की तो दिसतो आपल्याला व्यवस्थित, पण त्याचं आतलं जे भावना विश्व आहे हे कोणाला कळत नाही. एखाद्याला आपण बघितल्यानंतर काहीच नाही कळत आपल्याला की तो कसा दिसतोय, काय विचार प्रवृत्ती त्याच्या मनामध्ये, कुठले विचार चालू आहेत, हे आपल्याला काहीच कळत नाही आहे. पण मानसिक आरोग्य, एखादा व्यक्ती मानसिकदृष्ट्या व्यवस्थित आहे, आरोग्यदायी आहे, हे कशावरनं ओळखायला पाहिजे, तर त्याचं एकच कारण आहे जो की सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो. व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता, एक आशावादी व्यक्तिमत्व, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला एक पॉझिटिव्हिटी दिसत असते. तो कुठल्याही गोष्टीमध्ये समजा निगेटिव्ह विचार जरी आले तर तो लगेच आपली फ्रिक्वेन्सी चेंज करतो, आणि तो सकारात्मक दृष्टिकोन ठेवतोच. त्याचबरोबर महत्त्वाची एक गोष्ट आहे मॅडम की तो वर्तमान काळामध्ये जगतो. जो व्यक्ती भविष्यामध्ये भूतकाळामध्ये जगतो त्याला आपण मानसिकदृष्ट्या तो व्यवस्थितपणे सक्षम आहे असं आपण म्हणूच शकत नाही. मानसिक आरोग्याची व्याख्याच म्हणजे काय? एखादा व्यक्ती मानसिकपणे तंदुरुस्त आहे म्हणजे काय? की तो व्यवस्थितपणे आपलं काम वर्तमान काळामध्ये राहून करतो. आणि जो व्यक्ती वर्तमान काळामध्ये राहतो त्याचा भविष्याबद्दल त्याला चिंता करण्याची काही गरज लागत नाही आहे. त्यासाठी महत्त्वाचा एकच गोष्ट आहे, एकच प्रश्न आहे की मानसिक आरोग्य, एखादा व्यक्ती हेल्दी आहे हे कशावर डिपेंड करतं? की तो कसा विचार करतोय, प्रत्येक आलेल्या आयुष्यामधल्या प्रत्येक प्रसंगांना तो कशा प्रकारे तोंड देतोय त्यावर ते डिपेंड करतं, एवढं त्याबद्दल आपण सांगू शकतो. आपण आता सरांकडनं मानसिक आरोग्य म्हणजे काय हे तर जाणून घेतलं आहे, त्याच्यामुळे आता या विषयावरती किंवा तुम्हाला काही मानसिक आजार असतील आणि त्याच्यातनं संमोहनातनं तुम्हाला काही उपाय शोधून काढायचे असतील, तर मग त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक लिहून घ्या. तुम्ही 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती आम्हाला आत्ता या कार्यक्रमामध्ये संपर्क करू शकता. याशिवाय तुम्हाला सरांशी काही पर्सनल संपर्क करायचा असेल तर आपण त्यांचेसुद्धा नंबर दिलेले आहेत, तुम्ही त्यांनासुद्धा संपर्क करू शकता. सर, तुम्ही आत्ता हे एक सुदृढ मानसिक आरोग्याबद्दल सांगितलं, मग एखाद्याचं जर मानसिक आरोग्य खालावलेलं किंवा बिघडलेलं असेल तर मग त्याची लक्षणं काय आहेत, ते कसं ओळखायचं? सुरुवात कुठून होते बघा, एखाद्याचं मानसिक आजार जो झाला किंवा मानसिकचे खच्चीकरण झालेलं आहे तो व्यक्तीला आपण ओळखायचं कसं? तर त्याची विचार करण्याची पद्धत पूर्ण निगेटिव्ह झालेली असते. सरळ साधा एक प्रश्न आहे की तो चिडचिडा बनतो, म्हणजे प्रत्येक लहानसान गोष्टीमध्ये चिडचिड करतो, घरामध्ये लक्ष देत नाही, घरामध्ये कुटुंबाकडे तो लक्ष देत नाही, त्याला असं वाटतं की या समाजाशी मला काही देणं घेणं देणंच नाही आहे, मला फक्त माझं एकटं आयुष्य जगायचं आहे. आणि कुठेतरी काय होतं, त्याच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी तो फ्लो चालू राहतो आणि त्या फ्लोमुळं तो व्यवस्थितपणे कुठल्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. त्यामुळं एकच त्याला करायला लागेल, मानसिक आरोग्य, एखाद्याला मानसिक आजार जडला किंवा मानसिक आजार जडल्यानंतर कसं ओळखायचं ते एकच, त्याचे विचार करण्याची पद्धत, तो समाजामध्ये कसा वावरतोय, लोकांच्या मध्ये तो कसा वावरतोय, कुठल्या प्रकारे वागवतोय, कसा वावरतोय यावरती डिपेंड करतं. आणि त्याच्यामध्ये एकच आहे, जो व्यक्ती बघा, ज्या व्यक्तीला जास्त फ्रेंड असतात, मित्र असतात, एकलकोंड्या व्यक्तीला कधी मित्र नसतात, अगदी तो इतरांशी कधी बोलत नाही, गप्पा मारत नाही, त्याला वाटतं मला काही इतरांशी काही पडलेलं नाही आहे, मला माझं आयुष्य जगायचं आहे, एकटा एकटा राहतो. पण जे लोक फ्री असतात, फ्रँक असतात, त्या लोकांचे मित्र जास्त असतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, आनंदी व्यक्तिमत्व, ज्यांचं आनंदी व्यक्तिमत्व असतं, हसतमुख व्यक्तिमत्व असतं, त्यांना बरेचसे असे मित्र समाजामध्ये मिळत असतात. आणि त्याबद्दल एवढं. आणि मग एखाद्याचं जर मानसिक आरोग्य खालावलेलं असेल तर मग ह्याच्यावरती संमोहनाच्या माध्यमातून कसे उपाय केले जातात? काय केलं जातं? मानसिक आजार त्या व्यक्तीला काय होतं कळतंय पण वळत नाहीये. बरोबर, कळतंय त्या व्यक्तीला की मी अशा प्रकारचा विचार करतोय, मी जे विचार करतोय ते विचार चुकीच्या पद्धतीने करतोय, मी हा विचार नाही केला पाहिजे, मी सतत निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीवर असतो. तर त्या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीवर तो पॉझिटिव्ह कसं येतं, कसं यायचं हे त्याला कळतच नाहीये मॅडम. तर संमोहनशास्त्र काय करतं की त्याला जे कळत नाही, ज्या सुप्त अंतर्मनाच्या खोल अशा गाभाऱ्यामध्ये, गुहेमध्ये जे काही निगेटिव्ह विचार दडलेले आहे, जी काही भीती दडलेली आहे, जो काही न्यूनगंड दडलेला आहे, तो आपण व्यवस्थितपणे तो ब्लँक करून टाकतो. जसं मोबाईलमधला डेटा आपण
ज्यावेळेस मोबाईल आपला हँग होतो त्यावेळेस आपण सॉफ्टवेअर मारतो किंवा डेटा डिलीट करतो, तसं त्याच्या अंतर्मनामध्ये जो काही विचारांचा प्रभाव चालू आहे त्या विचारांचा प्रभाव आपण बदलतो म्हणजे समूहशास्त्राने आपण त्याला सहजपणे बाहेर काढू शकतो. तुम्ही आता न्यूनगंडाबाबत उल्लेख केला, तर हे न्यूनगंड नक्की मनामध्ये निर्माण कसे होतात? न्यूनगंड कुठून निर्माण होतात? सुरुवात त्याची लहानपणापासून होते. एखादं मूल ज्यावेळेस जन्म घेतं ते समाजामध्ये ज्याच्या घरामधले व्यक्ती आहेत त्यांना ते व्यवस्थितपणे काय करतं, त्यांचं अनुकरण करतं, त्यांचं निरीक्षण करतं. आपण लहान मुलं आहे त्याला बोलता येत नाही, बोलता येत नाही मग आपण बोलायचं सोडतो का त्याच्याशी? आपण बोलतो त्याच्याशी. जे आपली लँग्वेज असेल, मराठी असेल तो मराठीच बोलायला शिकतो, इंग्लिश बोलत असो आपण तर इंग्लिश बोलायला शिकतो. म्हणजे जे न्यूनगंड आहेत ते न्यूनगंड लहान वयापासून व्यक्तीच्या मनामध्ये घर करून राहतात. म्हणजे तो कुठल्या परिस्थितीमध्ये राहतो, तो सांस्कृतिक वारसा काय त्याचा, त्याचा सामाजिक त्याच्या सभोवताली लोक कुठले राहतात त्यावर ते डिपेंड करतं. पण समजा जर का त्याच्या मनामध्ये हे छोटे छोटे निगेटिव्ह विचार किंवा छोट्या छोट्या न्यूनगंड कमीपणाची भावना म्हणतो आपण ह्या गोष्टी जर त्याच्या अंतर्मनात घर करून राहिल्या, किंवा त्या पॉईंटवर येणारच आहे, किंवा तो जन्मतःच दिव्यांग आहे कुठला तरी अवयव त्याचा व्यवस्थित काम करत नाहीये, तिथून सुद्धा त्याच्या मनामध्ये न्यूनगंड वाढत जातो. की मी समाजामध्ये गेल्यानंतर आणि मोस्टली शाळेमध्ये वगैरे मुलं जातात त्यावेळेस त्यांना चिडवलं वगैरे जातं, मग तिथून तो न्यूनगंड तयार होतो. अशा मी अशा व्यक्तींना आव्हान करू इच्छितोय की ज्या कोणाला प्रॉब्लेम आहे, कुठला एखादा अवयव काम करत नाहीये, निराश व्हायचं नाहीये, हताश व्हायची काही गरज नाहीये, ज्या व्यक्तीकडे इच्छाशक्ती प्रबळ आहे, मनगटात दम आहे, तो व्यक्ती आयुष्यामध्ये सहज कुठलंही काम व्यवस्थितपणे करू शकतो. त्यामुळं एवढंच मी त्यांना सांगेल की न्यूनगंड जर आयुष्यामध्ये नसेल, न्यूनगंड काय असतो, एखादं वाळवी असते ना, लाकडामध्ये वाळवी, ज्यावेळेस लाकडाला आपण बाहेरनं बघतो त्यावेळेस व्यवस्थित दिसतं ते, पण ज्यावेळेस लाकूड आपण कट करतो तोडतो त्यावेळेस काय होतं, ते लाकूड पूर्णपणे पोखरलेलं असतं. म्हणजे न्यूनगंड ही अशी वाळवी आहे की ती आपल्या व्यक्तिमत्वाला पूर्णपणे पोखरून टाकते. त्यामुळे न्यूनगंड जेवढा दूर ठेवता येईल तेवढा दूर ठेवा. मग ही वाळवी तुम्ही आता जसं उल्लेख केलात की आपल्याला आतून पोखरते, तर मग साधारणतः ह्याची लक्षणं कशी दिसायला लागतात आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती उपाय कसे केले पाहिजेत? लक्षणे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्षणे दिसतात म्हणजे काय होतात, पहिली त्याची समाजामध्ये तो मिक्स होत नाही, बरं, चिडचिड स्वभाव त्याचा वाढतो, ऑफिसमध्ये त्याचं कामावर लक्ष लागत नाही, कारण दॅट पर्सन इच अँड एव्हरी टाइम कम्पेअर, प्रत्येक वेळेस तो स्वतःची व्यक्तिमत्व इतरांशी काय करतो, तो कम्पेअर करतो, मी दिसायला असा आहे किंवा माझी हाईट व्यवस्थित नाहीये, प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये तो काय करतो, कम्पेअर करतो, समोरच्या व्यक्तीवर कम्पेअर करतो आणि त्याला असं वाटतं आणि मी ह्या व्यक्तीसोबत व्यवस्थितपणे ह्या लोकांच्या ग्रुपमध्ये मी व्यवस्थित राहू शकणार नाहीये, मला हे मी आयुष्यामध्ये काय होतं ह्या व्यक्तीचं, ज्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतात ह्या व्यक्तींच्या मनामध्ये, ते त्यांचा प्रॉब्लेम घरामधनं मी सांगितल्याप्रमाणे अतिलाड घरामध्ये केलेले असतात किंवा अतिस्ट्रिक्टपणा आई वडिलांचा. अतिलाड केल्यामुळे काय होतं मुलांचं, मी पालकांना हे नाही सांग असं नाही बोलत की तुम्ही मुलांचे लाड करू नका, लाड करा मुलांचे, पण काय होतं मुलांना सवय कशी लागते लाड केलेली, एखादी गोष्ट मागितली आई वडिलांना मुलांनी तर तू सहजपणे ती गोष्ट लहानपणापासून अवेलेबल होते, त्याचा माइंडसेट होतो की मी जी गोष्ट मागितली आहे ती गोष्ट मला घरचे देतात. प्रसंगी समजा एखादी गोष्ट त्याला भेटलीच नाही तर ते रडतात, आई वडिलांचा वीक पॉईंट पकडतात. आई वडील मुलगा रडला की त्याला एखाद्या वेळेस पैसे जरी नसले तर काहीतरी ऍडजस्टमेंट करून त्याला ती वस्तू आणून देतात, त्या मुलाला तिथून सवय लागते, स्वावलंबी, तो स्वतः सेल्फ डिपेंडंट राहू शकत नाहीये. ज्यावेळेस त्याच्या अंतर्मनामध्ये या सगळ्या सवयी निघून जातात, तो मोठा होतो, ऑफिसमध्ये कामाला जातो, लोकांमध्ये मिक्स होतो, तो लोक त्याच्या भावना लोकांकडनं ज्याच्या ज्या अपेक्षा आहेत तो छोट्या छोट्या अपेक्षावर काय करतो, छोट्या छोट्या अपेक्षा घरच्यांच्या समोर ठेवतो, त्याच्या अपेक्षा पूर्ण होतात. पण जर का तो बाहेरच्या जगामध्ये गेला तर त्याच्या अपेक्षा प्रत्येक वेळेस पूर्ण होतीलच हे सांगू नाही शकत, त्यामुळे तो तडजोड करू शकत नाहीये, त्याचा आत्मविश्वास कमी होतो, निगेटिव्हिटी वाढते आणि तो ग्रुपमध्ये एकटा ग्रुपमध्ये मिक्सच होत नाही, कुठेतरी एकलकोंडा होऊन जातो आणि हे असे बरेचसे साईड इफेक्ट त्या निवडगंडाचे आहेत. त्यामुळे मी आव्हान करू इच्छितो पेशंट आपल्या सगळ्या स्टुडंट वर्ग असेल माझा सगळा, किंवा विद्यार्थी असतील किंवा पेशंट असतील किंवा कोणी असे सर्वसामान्य व्यक्ती असतील, आत्मविश्वास मनामध्ये ठेवा, कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड कमीपणाची भावना कधीही बाळगू नका, तुम्हाला कुठल्याही मानसिक आजारच्या विळख्यामध्ये तुम्ही सापडणार नाही. अगदी खरं, आपल्याकडे प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न यायला लागलेले आहेत. विक्रम आहेत आपल्यासोबत पुण्याहून. विक्रम, काय प्रश्न आहे तुमचा? सरांना प्रश्न विचारत होता सर की माणसाचा चिडचिडा स्वभाव झाल्यावर त्याला शांतपणा कसा करायचा? सांगतो, चिडचिडापणा मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
चिडचिडा प्रमाण, चिडचिड होण्याचं रिझन काय हो, कारण काय असतं, चिडचिड का होतो तो व्यक्ती मनाविरुद्ध काही, अगदी अगदी अगदी, म्हणजे त्याचं अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडनं, एखादा मनुष्य आयुष्यामध्ये नर्वस का होतो, नाराज का होतो, त्याचं कारण काय, कारण इतरांकडनं अपेक्षा, ज्यावेळेस तुम्ही अपेक्षाच करत नाहीये समोरच्या व्यक्तीकडनं, तुम्ही अपेक्षाच करत नाही त्यावेळेस तुम्हाला निराशा होत नाहीये, आणि काय होतं हे चिडचिडपणा, चिडचिडपणा का वाढतो, मनासारख्या गोष्टी होत नाहीत, किंवा कुठेतरी काय होतं भूतकाळामध्ये एखादी घटना घडून गेली ती परत परत आठवत राहते, किंवा त्याच्यानंतर अजून काय होतं घरच्यांशी कनेक्शन व्यवस्थित होत नाही, किंवा आई वडिलांचे विचार त्यांना पटत नसतील, किंवा कोणी असेल त्यांना ते विचार पटत नाहीत, त्यामुळे चिडचिड होतात, त्यांनी त्यांचा स्वभाव असा असेल, जे लोक चिडचिड होतात त्यांचा स्वभाव असा असतो की मला खूप कमी वेळामध्ये खूप जास्त काय भरपूर काही हवं आहे, मग ते प्रयत्न करतात अपयश होतात, प्रयत्न करतात अपयश होतात, मग त्याच्यामध्ये त्यांचा चिडचिडेपणा वाढत जातो. असं चिडचिडेपणावर संमोहनशास्त्रामध्ये व्यवस्थितपणे उपचार पद्धती दिलेली आहेत, वेळ भेटला अपॉइंटमेंट घ्या आणि ट्रीटमेंटला शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल, त्याच्यामधनं बाहेर याल तुम्ही. अगदी खरं. आपण पुढचा प्रश्न घेऊयात प्रेक्षकांचा. राहुल बोर्डे आहेत आपल्यासोबत जालनाहून. राहुल काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो राहुल, काय प्रश्न आहे तुमचा? मॅडम, माझा माझी तब्येत एकदम वीक आहे, त्यामुळे मला सतत नकारात्मक विचार येतात. बर. काम काय करता तुम्ही? काम काय करता? हॅलो, काम काय करता तुम्ही? तुमचं प्रोफेशन काय आहे? शाळेवर जॉब करतो मॅडम. बर. आणि वय काय असेल साधारण? वय काय असेल तुमचं? माझं वय 26 वर्षाचं. 26 आहे. बर. अच्छा, चिडचिडपणा त्यांच्यामध्ये वाढलाय. नाही तर नकारात्मक भाव येतात, सतत ते आजारी पडतात, सतत आजारी पडतात. मी बऱ्याच एपिसोडमधनं सांगत येतोय की आपले 100 मधले 50 व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जातात, 100 मधले 50 व्यक्ती, त्याच्यामधल्या 50% लोकांना मॅडम सायकोसोमॅटिक आजार असतात. बरं. यांची निगेटिव्हिटी एवढी वाढलेली असते, ती निगेटिव्हिटी एवढी वाढते की मग काय होतं, त्या निगेटिव्हिटीमुळे काय होतं, कुठला तरी शरीराचा एखादा पार्ट दुखायला लागतो, मायग्रेनचा त्रास होतो, जॉईंट पेन होतात, त्यामुळे निगेटिव्ह फ्लो जेवढा मनामध्ये चालू राहील, निगेटिव्ह फ्लो म्हणजे आहे काय, काय करतो तो माणसाला, तो माणसाला खेचत असतो पाठीमागे, रस्सी बांधून एखाद्याला आपण रस्सी खेच करतो तसा तो त्याला पाठीमागे खेचत असतो, त्याला पुढे जाऊच देत नाही आहे. त्यांना आव्हान आहे, जेवढं शक्य होईल तेवढं आलेल्या विचारांना प्रतिसाद देऊ नका, पॉझिटिव्ह विचारसरणी जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला करता येईल तेवढे पॉझिटिव्ह विचार करा. समजा हे सर्व करून झालंच नाही आहे काही, तुमच्याकडनं काहीच होत नसेल, तर वेळ भेटलाच तर अपॉइंटमेंट घ्या, आणि फर्स्ट विजिट आपली मोफत असते. संमोहनशास्त्रामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत त्या नकारात्मक विचारावर व्यवस्थितपणे त्यांना अंतर्मनातनं पूर्ण क्लीन केलं जातं, आणि नवीन विचार, कॉन्फिडन्स असतील, इच्छाशक्ती असेल, ते सगळे त्यांच्यामध्ये. पण यातून मग माणसाचं आरोग्य सुधारण्यामध्ये कशी काय मदत होते? काय होतं बघा, निगेटिव्ह फ्लो चालू आहे तुमच्या मार्ग, कंटिन्यू तुम्ही निगेटिव्ह फ्लोमध्ये आहात, तर ते शरीराच्या प्रत्येक इंटरनल पार्ट्सवर काम करतो. अगदी खरं. निगेटिव्ह विचार कुठेतरी विल पॉवर ही गोष्ट मार, विल पॉवर, निगेटिव्ह विचार करता म्हणजे काय करतोय, तो माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये पळवाट काढत असतो. त्याला काहीतरी एखादा बिझनेस करायचा आहे, त्याला बिझनेस स्टार्ट केल्यानंतर बिझनेसमध्ये दोनच गोष्टी होतात, एक तर प्रॉफिट नाही एक तर लॉस. मग आपण बिझनेस स्टार्ट करताना लॉसचा विचार काय करतो? तुम्ही निगेटिव्ह विचार इथून सुरुवात होतो ना, मी बिझनेस उभा करतोय. कुठलाही बिझनेस काही कालावधीमध्ये लगेच बुस्टअप होत नाही, थोडा वेळ द्यायला लागतो त्याला. तर निगेटिव्ह विचार, एखादा बिझनेस स्टार्ट करताय तुम्ही आणि सुरुवातीलाच नाही मी बिझनेस सुरुवात केली आणि लॉस झाला तर मला संपला, तो आयुष्यामध्ये कधीही बिझनेसच करू शकणार नाही. किंवा निगेटिव्ह समजा त्याने हा विचार करा, विचार करणं हातामध्येच आहे ना, मी बिझनेस सुरू करणार आहे माझा, मला एवढा एवढा प्रॉफिट होणार आहे, त्याने जे अमाऊंट राऊंड फिगर एवढा फायदा मला एवढ्या वर्षामध्ये झालेला असेल, हा विचार का नाही करू शकत आपण? समजा तो हा विचार जर करत असेल पॉझिटिव्ह विचाराने, जर त्याने सुरुवात केली त्याच्या बिझनेसची, तर सहजपणे त्याचा बिझनेस पुढे जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येक पावला पावलाला तुमच्या विचारांवर तुमचं आयुष्य जगत असतं. संमोहनशास्त्र हे इच्छेवर काम करतं, ज्याच्या इच्छा प्रबळ आहे, ज्याच्याकडे इच्छाशक्ती प्रबळ आहे, तो आयुष्यामध्ये कुठल्याही यशाला सहजपणे गवसणी घालू शकतो. अगदी खरं. या विषयावरती आपण अधिक चर्चा करूयात, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा लाईफ लाईन. ब्रेकनंतर लाईफलाईनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण संमोहन उपचार एक वरदान या विषयावरती संमोहन तज्ज्ञ सिकंदर जरीपटके यांचं मार्गदर्शन घेतोय. आपण चर्चेला सुरुवात करूया. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की मगाशी तुम्ही न्यूनगंडाबद्दल उल्लेख केलात आणि त्याच्यावरती संमोहनाच्या मार्गातून कसे काय उपचार करता येतात हेही सांगितलं. पण एखाद्याचा तुम्ही न्यूनगंड संमोहनातून समूळ नष्ट केला, पण मग परत न्यूनगंड उपलब्ध पुन्हा पुन्हा वारंवार एखाद्याच्या मनामध्ये न्यूनगंड येत असेल, तर मग त्याच्यावरती काय केलं पाहिजे? संमोहनशास्त्र एक असं शास्त्र आहे, एकदा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, एकदा ते मुळासकट पूर्ण झाड आपण ज्यावेळेस उपटतो, झाडाला ज्यावेळेस आपण वरचं झाड कट करतो फक्त,
त्यावेळेस झाडाला परत फांद्या फुटतात बरोबर. किंवा झाडाला आपण जर फक्त पानांनाच पाणी देत असेल, झाडाचे जे लीफ असतात पानं असतात त्या पानालाच आपण फक्त पाणी मारत देत असेल तर झाड ते वाढणार नाही, सुकून जाईल. समूहशास्त्र काय करतं, झाडाच्या मुळाशी पाणी देतं. बरं, झाडाच्या मुळाशी पाणी देतं म्हणजे काय होतं, त्याच्या अंतर्मनातली जी एकदा का त्या इच्छा पूर्णपणे निघाल्या की परत त्या इच्छा उत्पन्न होणं खूप अशक्य असतं. त्यामुळे एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की त्याचे विचारचक्रच बदललेले असतात, त्याचे विचार करण्याची प्रवृत्ती चेंज झाली असते, जगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदललेला असतो. त्यामुळे एकदा का प्रॉब्लेम तो कुठलाही असेल, निळगंडच असं नाही बोलत, तो मानसिक आजार कुठलाही असेल, चिडचिडपणा असेल, झोप न लागणारे असेल, ओसीडी असेल, स्किझोफ्रेनिया असेल, असा कुठलाही आजार असेल, तो आजार एकदा का समूहशास्त्रामध्ये बरा झाला ट्रीटमेंटने 3 ते 5 दिवसाच्या सिटिंगमध्ये, तो आजार पुन्हा होऊच शकत नाही हा शब्द असेल माझा. कारण एवढा पूर्णपणे त्या व्यक्तीची इच्छाशक्ती एवढी प्रबळ केलेली असते, त्याला असं वाटतं की मी किती असा विचित्र विचार करत होतो. तो विचार जरी आठवला त्या व्यक्तीने काही दिवसानंतर मी असा वागायचो का, हा विसर पडून जातो त्या व्यक्तीला. त्यामुळे एकदा का होईना त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की परत तो प्रॉब्लेम आयुष्यामध्ये कधी येऊ शकत नाही. आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊयात. विजया डोक्यात आपल्यासोबत पुण्याहून. विजया, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो मॅडम, बोला. हा मॅडम, मला ना असं म्हणजे सारखं सगळं हात धुण्याची खूप सवय आहे. सारखं अक्षरशः मी दगड घेते दगडाने हात असं घासते मी, आणि पाणी भरण्याच्या अगोदर, कपडे किंवा धुतलेले कपडे घेण्याच्या अगोदर असं मी सारखे हात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते, आणि त्यात माझा खूप वेळ जातो. आणि अक्षरशः हाताला म्हणजे एक खूप प्रॉब्लेम होतो, म्हणजे हाताला तरी पण मी ती सवय सोडत नाही, मी करतच राहते. ते नाही केलं तर मला कसं तरी वाटतं, म्हणजे आपण स्वच्छ नाही केलं, आता आपण हात नाही लावायचा, असं म्हणजे सारखं वाटतं ते. त्या स्वतः सांगतात की मला त्या गोष्टी हात धुतल्याशिवाय बरं वाटत नाही. मी बऱ्याच लास्टच्या एपिसोडमध्ये पण आपण डिस्कस केलं की हा आजार काय आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, म्हणजे एखादी क्रिया परत परत करण्याची सवय, त्याला मराठीमधून आपण मंत्र चाळेपणा असं म्हणतो. त्या व्यक्तीला असं वाटतं की मी 11 वेळेस हात धुवायचे आहेत, मला 21 वेळेस हात धुवायचे आहेत, मी 21 वेळेस हात न धुतले तर माझं काहीतरी वाईट होईल, माझ्या मिस्टरांचं काहीतरी वाईट होईल, हे त्यांचाच प्रॉब्लेम नाही आहे. जगामध्ये असे बऱ्याच महिला आणि पुरुषांना सुद्धा हा ओसीडी हा दिवसेंदिवस एवढा वाढत चालला आहे. मला वाटते लेटेस्ट केस होती 1-8 दिवसापूर्वीची मुलुंडची केस होती, पेशंटची पूर्ण हातावरची स्किन गेली होती हात धुवून धुवून धुवून, आणि एकदा का ते वॉशरूममध्ये गेले की अर्धा अर्धा एक तास 1.5 तास मला वाटते 2 तासापर्यंत सुद्धा ते आंघोळ करत राहतात. त्यांना असं वाटतं की मी अजून 5 मिनिटं आंघोळ करावी, अजून 15 मिनिटं, अजून 20 मिनिटं, बाथरूममध्ये आले की टॉयलेटमध्ये म्हणजे हात धुवतच राहतात. ते यांचं काय होतं, यांचा काय दोष नसतो, हे सेन्सिटिव्ह असतात, आपल्या कुटुंबाच्या बद्दल हे सेन्सिटिव्ह असतात. त्यांना असं वाटतं की काहीतरी दुर्गंधी माझ्या हाताला लागलेली आहे, काहीतरी विषाणू माझ्या हातावर लागलेले आहेत, आणि ते क्लीन करण्याचा प्रयत्न करतात. मग साबण जर लावलं तर त्यांना की साबणाला चिकटपणा आहे, मग साबणाचा चिकटपणा तो काय करतात, पुसण्याचा प्रयत्न करतात. हे तो ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असा आहे की तो अंतर्मनामध्ये पूर्ण रुजलेला असतो. बेचेन असतात ते लोक, झोप घेत नाहीयेत, चिडचिड झालेले असतात, आणि वारंवार हात धुवत राहिल्यामुळे काय होतं, यांचं किचनमध्ये दिवस दिवस भांडे धुवत राहतात, लादी साफ करतात, ते पूर्ण दिवस दिवस लादीच पुसत असतात. म्हणजे तो आजार आहे, मानसिक आजार, आणि तो समूहशास्त्रामधनं व्यवस्थितपणे त्या व्यक्तीला बाहेर काढलं जातं. प्रयत्न करून बघा, स्वतःवरून जेवढं शक्य होईल तेवढं हात धुण्याची इच्छा जरी तुमच्या मनात येत असेल तर थोडं टाळून बघा, नसेल होत तर पुढच्या ट्रीटमेंटचा शेड्यूल तुम्हाला दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि या समूहशास्त्रामध्ये तुम्ही जे ट्रीटमेंट देता त्याच्यामध्ये स्वयंसूचनेचं काय महत्त्व आहे? स्वयंसूचना आपण बघा, स्वयंसूचना म्हणजे काय, सेल्फ सजेशन म्हणतो आपण, ऍटो सजेशन, स्वतःला स्वतः सजेस्ट करतो आपण. म्हणजे लहानपणापासून आपल्या घरामध्ये काय होतं, आपण सेल्फ सजेशन घेत असतो. कोण देतं ते? आपल्या घरचे आईवडील देतात. म्हणजे उठता बसता चालता फिरता आपण स्वतःला स्वतः सूचना देत असतो. म्हणजे आपल्या विचारांचा जो काही फ्लो चालू आहे आपल्या अंतर्मनामध्ये, जो विचार आपण करतो त्याच आपल्या काय असतात, स्वतःला स्वतः सूचना असतात. विचार केला तुम्ही की मी आता आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मला सर्दी होणार, आईस्क्रीम खाल्ले की मला सर्दी होणार, तो विचार म्हणजे काय करतो, तुम्ही तो विचार अंतर्मनामध्ये पाठवताय. अंतर्मनाला चांगलं वाईट काहीच माहिती नाही आहे. आईस्क्रीम तुम्ही खाल्ला तर अंतर्मनामध्ये लोड झालेला आहे की आईस्क्रीम खाल्लेला आहे, आता याला सर्दी व्हायची आहे, सर्दी करायची आहे, आणि सहज त्याला सर्दी फेकली जाते. म्हणजे स्वयंसूचनेद्वारे काय करू शकतो आपण, आपल्या कार्यशाळेमध्ये 2 ते 3 दिवस स्वयंसूचना म्हणजे स्वतःला स्वतः समूहित कसं करायचं हे शिकवलं जातं. त्या स्वतःला स्वतः समूहित करणं, स्वसमूहाचा फायदा काय होतो मॅडम, की स्वतःमधले आजार, व्यक्तिमत्व विकास होतो, आणि स्वतः स्वतःचे आजार तुम्ही व्यवस्थितपणे पळवून लावू शकता, कुठलाही तो मानसिक आजार असेल. फक्त त्याच्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे, पेशन्स पाहिजे,
तीन दिवस बसण्याचे, दोन दोन अडीच अडीच तास, आणि जर का तो स्वसंमन करून स्वतः स्वतः बाहेर येऊ शकतो. म्हणजे सेल्फ सजेशन हा एक असा पॉईंट आहे आयुष्यामधला की तो स्वतः उठता बसता चालता जर एखाद्याला आपण सूचना देत राहिलं, घरामध्ये एखादं मुलं आपलं काही कुठल्या गोष्टी ऐकतच नाही आहे तर त्याला तुम्ही घरामध्ये सूचना, आमचं मूल खूप छान आहे, व्यवस्थित वागतं ते, अजिबात मस्ती करत नाही आहे, तो कितीही मस्ती करत असेल तर काही दिवसांनी काय होतं, माझी आई बाबा माझं कौतुक करतात, मी मस्ती करत नाही आहे, मी बाहेरच्या मित्रांमध्ये फिरत नाही आहे, मग त्याचा माइंडसेट होतो की मला मस्ती नाही करायची. मग हे छोट्या छोट्या गोष्टी खूप आपल्या आयुष्यामध्ये फायदेशीर असतात. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर समिती सोनावणे आपल्या सोबत अकोला आहे. समिती, काय प्रश्न आहे तुमचा? माझा असा प्रश्न आहे, माझी सून बाई आहे, ती डिलिव्हरी झाल्यानंतर माझ्या खूप सैरभैर झाली आहे. बर, ती लहान बाळाला सुद्धा घेत नाही आणि दिवस रात्र तिला असं झोपावत वाटत, कुठलीच काम करायची इच्छा होत नाही, फक्त जेवण करते आणि झोपायचंच म्हणते, बाकी कोणाशी संभाषण वगैरे काहीच करत नाही. बर, तुमच्या सुनबाई आहेत त्या? हा, सुनबाई आहेत माझ्या. बर, सांग याच्या काय होतं, त्याच कंटिन्यू झोपतात, ह्या व्यक्तीला भूक लागलेल्या बरोबर कळतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात, काय करायला लागेल ताई, अंतर्मनामध्ये नेमकं काय चालू आहे? कारण त्यांनी उल्लेख केला आहे की त्यांच्या गरोदरपणानंतर त्यांचं हे वागणं असं सुरू झालं, कुठेतरी स्वभावामध्ये काहीतरी दोष निर्माण झाले असतील डिलिव्हरीच्या नंतर वगैरे, आणि त्यामुळे काय झालं असेल, सी कॅनॉट एक्सप्रेस हर फिलिंग, समोरच्या व्यक्तीला ते एक्सप्रेस करत नाही आहे. काय अशा व्यक्तीशी तुम्ही जेवढं फ्रँकली बोलाल की नेमकं कुठला विचार चालू आहे, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, आणि हे व्यक्ती बोलत नाही तर अशी झोपून राहतात फक्त, म्हणजे कुठंतरी विचार चालू असतात आणि ते विचार काहीतरी भयानक असतात, भूतकाळामध्ये काहीतरी घडून गेलेल्या घटना असतात, त्या विचारांचा प्रभाव त्यांच्यामध्ये चालत असतो, ते विचार जोपर्यंत आपल्याला कळत नाही आहेत की काय विचार चालू आहेत तोपर्यंत संमोहनशास्त्रामध्ये आपण काहीच करू शकत नाही. पण जर का 3 ते 5 सिटिंगमध्ये ह्यांना व्यवस्थितपणे अंतर्मनात काय विचार चालू आहेत, कुठल्या प्रकारात नेमकं काय होत आहे, कुठल्या गोष्टीची चीड येते, शांत राहावंसं का वाटतं, म्हणजे एकलकोणा स्वभाव झाला त्यांना, इतरांशी त्यांना असं वाटतं की इतरांशी बोलून माझं काहीच म्हणजे अडत नाही, मला झोपून राहायचंय, तर त्यांना समोर उपचाराने आपण व्यवस्थितपणे त्यांना बाहेर काढलं जातं या सगळ्या गोष्टीतनं. आणि या संदर्भात तुम्हाला पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की मानसचित्राद्वारे मनुष्य आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कसा काय बदल घडवून आणू शकतो? मानसचित्र म्हणजे आपण त्याला इंग्लिशमधून मेंटल इमेज असे म्हणतो. बरं, मानसचित्र व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजे काय नेमकं? आपल्याला इच्छित गोष्टी आपण काय करतो, एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, स्वप्न बघायचं आहे आपल्याला, एखादं स्वप्न साकार करायचं आहे, तर स्वप्न साकार झालेलं हे अगोदर आपण फील केलं पाहिजे. एखादी गाडी घ्यायची तुम्हाला, 4-wheeler घ्यायची आहे, झोपते वेळेस बघा अंतर्मन काय करतं. ज्यावेळेस आपण झोपतो, झोपताना जो विचार आपल्या अंतर्मनामध्ये चालू असतो तोच विचार रात्रभर अंतर्मन त्याच्यावर काम करतं. पण मला सांगा किती असे प्रेक्षक आहेत की ते झोपताना छान आनंदी पॉझिटिव्ह विचार करत झोपतात, झोपताना निगेटिव्ह विचार करणं, जो उद्या काय होईल, परवा काय होईल, याचं टेन्शन, त्याचं टेन्शन, तर टेन्शनचा विचार करत करत झोपतात. त्यामुळे त्यांना झोप तर व्यवस्थित लागली असेल नसेल, लागते काय काय जणांना झोप, पण होतं काय, त्यांना हवं तसा फ्रेशनेस सकाळी येत आणि ते विचार, नकारात्मक विचार त्यांच्या अंतर्मनामध्ये किंवा डोक्यामध्ये सुरू राहतात. आणि त्यामध्ये होतं काय, जे कोणी मानसिक रुग्ण आहेत त्यांनी असं जर व्हिज्युलाइज केलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये माझे व्यक्तिमत्व विकास होत जाणार आहे, माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, मला पडल्या पडल्या ज्यांना झोप लागत नाही आहे, ते व्हिज्युलायझेशन करायचं त्यांना की मला पडल्या पडल्या शांत झोप लागेल. म्हणजे आपल्या अंतर्मनाला ज्या आपण मानस प्रतिमा दाखवतो, अंतर्मनाला फक्त व्हिज्युअल इफेक्ट कळतात, त्याला बोललेलं तर कळतंच, विचार तर कळतात, पण जेवढं क्विक अंतर्मन जर तुम्हाला लवकर ऍक्टिवेट करायचं असेल तर त्याला तुम्हाला इमेजेस दाखवायला लागतात, हे स्वप्न आहे माझं, एवढ्या एवढ्या दिवसामध्ये माझं हे स्वप्न साकार झालेलं असेल, आणि काही दिवसामध्ये त्या व्यक्तीमध्ये असा बदल घडून येतो की सहजपणे त्याच्या स्वप्नापर्यंत तो पोहोचलेला असतो, एवढं त्या मानसचित्राचं ज्याला आपण व्हिज्युअल टेक्निक असं म्हणतो ते आयुष्यामध्ये खूपच कुठेतरी आपल्या डोक्याला आपल्या अंतर्मनाला आपण आपल्याच विचारांनी गाईड केलं पाहिजे, योग्य तो रस्ता दाखवला पाहिजे. आणि तुम्ही मगाशी सुद्धा बोलता बोलता कार्यशाळांचा उल्लेख केला, तर मला प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडेल की तुमच्या कार्यशाळा या पुढच्या कार्यशाळा कधी होणार आहेत? उद्या आणि परवा बोरिवली वेस्ट सेंट अँड्स हायस्कूल आहे. बरं, अगदी स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्स आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर. पहिले 2 दिवस मोफत माहितीसत्र ठेवतो आपण, म्हणजे जे काही मनामध्ये विचार असतील, प्रश्न असतील लोकांच्या, ते प्रश्न म्हणजे मोफत माहितीसत्र. आणि परवापासून म्हणजे रविवारपासून व्यवस्थितपणे बॅचेसला सुरुवात होतील, त्याच्यामध्ये 2 दिवस स्वसंमोहन असणार आहे, स्वतःला स्वतः कसं संमोहित करायचं, आणि पुढचे 3 दिवस मास हिप्नोटिझम शिकवलं जाईल, म्हणजे इतरांवर कसं, इतरांचे आजार कसे बरे करायचे, हे असा तो टेक्निकली 5 दिवसाचा कोर्स आहे. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे ते उद्या आणि परवा, उद्या जे शेड्यूल असेल तोच परवा असेल माहितीसत्र, त्यामुळे ज्यांना उद्या यायचं आहे त्यांनी उद्या, परवा यायचं त्यांनी परवा, आणि 2 दिवसाचं जे काही कलेक्शन असतं ते ऍडमिशन आपण रविवार. या कार्यशाळांमध्ये कोण सहभागी होऊ शकतं, याला काही वयोमर्यादा? वय वर्ष 13 विद्यार्थीपासून वय वर्ष 80-90
90 वर्षाचा व्यक्ती सुद्धा आपल्या कार्यशाळेमध्ये भाग घेऊ शकतो. का कार्यशाळेमध्ये भाग का घ्यायचा प्रश्न असा आहे, का भाग घ्यायचा? एखाद्याला मानसिक आजार असतील, प्रॉब्लेम असतील, कुठले सायकोसोमॅटिक डिसऑर्डर झाले असतील, डॉक्टर करून लिटरली वैतागलेले लोक आहेत, अशा लोकांनी तिकडे यावं. उपचार पद्धती वेगळी आहे आणि शिकवणं वेगळा भाग आहे. त्यामुळे ज्यांना टेक्निकली शिकायचं त्यांच्यासाठी 5 दिवस तो कोर्स आहेच, पण जे पेशंट आहेत म्हणजे मानसिक आजाराने ग्रासलेले आहेत त्यांच्यासाठी वेगळा शेड्यूल असतो. पण त्या दोघांनी उद्या आणि परवा कुठला तरी एक दिवस अटेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामधून त्यांना सविस्तरपणे माहिती देण्यात येईल की आपल्या कार्यशाळेमध्ये कार्यशाळेचं स्वरूप काय असतं हे त्याच्याबद्दल सांगितलं. नक्कीच, तुम्ही प्रेक्षकांना खूप छान माहिती दिलेली आहेत. आणि याशिवाय आमच्याकडे फोनवरून जे प्रश्न आले, मी जे प्रश्न विचारले त्यांची सुद्धा खूप छान उत्तरं देऊन आम्हाला एक छान उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे. ही चर्चा पुढे सुरू ठेवली असती कारण प्रेक्षकांचे सुद्धा फोन होते, पण वेळेअभावी इथे थांबायला लागत आहे. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. लाईफलाईनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र. Thank you.